सो बाल मित्रांनो लेट्स कंटिन्यू एक्सरसाइज 3.2 ए जी आपली चालू आहे. यू नो मॅथ्स मेड इजी बाय प्रोफेसर कारखेले एबी. आणि माझ्या लाडक्या बाल मित्रांनो प्रॅक्टिस खूप करावी लागेल इंटिग्रेशन मध्ये सो दॅट लॉजिक विल गेट डेव्हलप्ड. सुरू करू एक्सरसाइज 3.A मधले काही रिमेनिंग क्वेश्चन. यु नो आय हॅव लाइक ट्राईड टेकिंग मॅक्सिमम सम्स. तर बेटा आय इज इक्वल टू, मी याला डायरेक्ट खेळायला जातोय कारण की कॉस सी मायनस कॉस डी अपॉन साइन सी प्लस साइन डी हा फॉर्म्युला मला दिसतोय. सोबतच्या इंटिग्रेशन बघा कॉस सी मायनस कॉस डी लास्ट फॉर्म्युला सो लाईट मायनस टू साइन सी प्लस डी बाय टू म्हणजेच बेटा साइन सी मायनस डी बाय टू. लास्ट भागिले बघ साइन सी प्लस साइन डी पहिला फॉर्म्युला सो टू साइन सी प्लस डी अपॉन टू कॉस सी मायनस डी अपॉन टू डी एक्स. ओके कॉस सी मायनस कॉस डी आणि साइन सी प्लस साइन डी हे दोन्ही फॉर्म्युले आपण अप्लाय केले. ऑल राईट व्हिच इज इक्वल टू टच टच दोन दोन झाले ढिशक्या. बर सो इंटिग्रेशन मायनस साइन चार आणि तीन कॅन आय से बच्चा सेवन एक्स अपॉन टू इन टू तीन मधून चार गेले किती मायनस वन सो साइन ऑफ कॅन आय से मायनस एक्स बाय टू अपॉन साइन ऑफ चार आणि तीन सेवन एक्स बाय टू इन टू कॉस ऑफ मायनस एक्स बाय टू पुढे डी एक्स डिश क्या ऑल राईट बेटा साइन ऑफ मायनस थीटा इज प्लस साइन थीटा नीट ऐक इथं लक्ष दे बघ बाळा साइन मायनस थीटा इज मायनस साइन थीटा सडन हॅपन इज मायनस ऑफ मायनस विल बिकम प्लस अँड आय विल राईट साइन एक्स बाय टू भागिले कॉस ऑफ मायनस थीटा इज प्लस कॉस थीटा. ओके सो इंटिग्रेशन साइन अपॉन कॉस इज टॅन एक्स बाय टू काय वापरलं लिहितो रे बाबा लिहितो साइन ऑफ मायनस थीटा इज मायनस साइन थीटा कॉस ऑफ मायनस थीटा फरक नाही पडत प्लस कॉस थीटा स्क्रीनशॉट लिया जाई. इंटिग्रेशन ऑफ टॅन कशाला स्क्रीनशॉट गुरुजी आप इधर पे कंटिन्यू कर सकते हो विच इज इक्वल टू वन अपॉन सर का वन अपॉन बघणार आहो टॅन ऑफ एक्स बाय टू आहे ना लिनियर फंक्शन एक्सचा कोएफिशियंट कोण आहे वन बाय टू सो एक भागिले कोएफिशियंट ऑफ एक्स इंटू इंटू व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ टॅन लॉग ऑफ सेक आहे की नाही इट इज लॉग ऑफ सेक एक्स बाय टू प्लस सी वन बाय टू म्हणजे टू लॉग ऑफ सेक एक्स बाय टू मल्टिपल चॉईस क्वेश्चन असेल तर हा दोन फक्त डोक्यावर जाऊ शकतो फार फार लॉग ऑफ सेक स्क्वेअर एक्स बाय टू याच्या पलीकडे काय व्हायचं स्क्रीनशॉट लिया जाय. तर बाळा ह्या सम मध्ये आता आपण काय करणार बघा वरती कॉस आहे खाली साइन आहे ओके सर पण वरती बघ अँगल एक्स आहे इथे अँगल एक्स मायनस आहे तर हा एक्स मायनस आहे वरती ऍडजस्ट करतो मी. ओके बघा आता कशामुळे तर कंपाऊंड अँगलच्या फॉर्म्युल्यांमुळे कॉस ऑफ वरती एक्स आहे मी जोडीदार कोण घेतला मायनस आहे झालं मायनस घेतला तर पुढे काय करतो प्लस आहे झालं ना ऍडजस्ट हे बघ ना आतमध्ये मायनस आहे प्लस आहे असं केलं चला भागिले साइन ऑफ एक्स मायनस आहे आय विल कीप इट ऍज इट इज. पुढे बघा लक्ष दे कॉस ऑफ एक्स मायनस ए आणि पुढे प्लस ए डन तर बघा लक्ष दे कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे कॉस ए प्लस बी अरे ऐका नाही बच्चा कॉस ए प्लस बी काय फॉर्म्युला रे कॉस ए कॉस बी मायनस साइन ए साइन बी मग तो फॉर्म्युला वापर ना सो इंटिग्रेशन बघ कॉस ए कॉस बी ओके मायनस साइन ए साइन बी भागिले साइन ऑफ एक्स मायनस ए डी एक्स हा साइन ऑफ एक्स मायनस ए याच्या पण खाली घ्या याच्या पण खाली घ्या दोन्ही इंटिग्रेशन सेपरेट सेपरेट घ्या सो इंटिग्रेशन कॉस ऑफ एक्स मायनस ए इन टू कॉस ऑफ ए भागिले साइन ऑफ एक्स मायनस ए डी एक्स मायनस इंटिग्रेशन हे बघ ना मायनस पासून तोडलं
साइन ऑफ एक्स माइनस ए इंटू साइन ऑफ ए भागीले साइन ऑफ एक्स माइनस ए टी एक्स। ठीक है बेटा, कॉस भागीले साइन काय झालं रे, कॉट एक्स माइनस ए आणि हा कॉस ए। आता एक काम करू, याला घेतानाच इथं घेऊ ना कॉस ए, कॉन्स्टंट टर्म तशी पण बाहेर घेऊ। इंटिग्रेशन कॉस कॉस भागीले साइन ला लिहितो कॉट ऑफ एक्स मायनस ए डी एक्स वजा साइन ए ला बाहेर घ्या कारण ती कॉन्स्टंट टर्म आहे ना बेटा। तू म्हणजे सर साइन, अरे बाबा ए बी सी डी सगळे कॉन्स्टंट आहे ना, त्यामुळे तो साइन ए कॉन्स्टंट झाला। हे हे डिस्काउंट कॅन्सल, उरला काय इंटिग्रेशन वन डी एक्स। हे तर पुढे कंटिन्यू करू आपण। सो आय इज इक्वल टू कॉस ए गुणिले कॉट ऑफ एक्स मायनस ए। बेटा एक्स चा कोएफिशिएंट वन आहे सो काही त्याला काही घ्यायची गरज नाही। बघ बेटा इंटिग्रेशन कॉट इज लॉग ऑफ साइन, पाठ कर पाठ कर, लॉग ऑफ लॉग ऑफ लॉगच्या पुढे मॉड आला पाहिजे, साइन काय रे बेटा एक्स मायनस ए झालं वजा साइन ए इंटू एक्स वजा साइन ए इंटू वन चं इंटिग्रेशन काय बच्चा एक्स प्लस सी झालं। मग लिहिताना फक्त व्यवस्थित लिहा कॉस ए लॉग ऑफ साइन एक्स मायनस ए बर का मायनस एक्स इंटू साइन ए प्लस सी। आता डायरेक्ट लिहायला शिका एक्स इंटू साइन ए कारण की बघ ना एकाच एक्स येणार एक्स साइन ए शेवटी प्लस सी डन। स्क्रीनशॉट लिहा जाय हे बघ बा लक्ष दे हे बरोबर मग सारखंच आहे, खालचा एक्स प्लस बी तू फक्त वरती ऍडजस्ट कर कंपाऊंड ते कसं मोकळ होतं बघा। इंटिग्रेशन साइन ऑफ मी स्क्वेअर ब्रॅकेट टाकून आता काय करतो इथं बघ बरं का बेटा एक्स आहे ओके सर पण मला कोण पाहिजे प्लस बी। बेटा प्लस बी करतोयस तर तुला मायनस बी करणं फार गरजेचं आहे की नाही, मग मायनस बी आणि ऑलरेडी इथं बघ ना मायनस ए आहेच ना, फक्त मी मध्ये काय टाकला प्लस बी मायनस बी भागीले कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू इंटिग्रेशन साइन ऑफ आतमध्ये आला असली ना एक्स प्लस बी ही एक टर्म मायनस साइन कॉमन घे आणि कंसात बी प्लस एला ए प्लस बी असली ना, अरे बघ ना मायनस साइन कॉमन बी प्लस ए प्लस बी असेल भागीले कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स इक्वल टू साइन ए मायनस बी। फॉर्म्युला अप्लाय कर सो इंटिग्रेशन हे बघ बेटा आता मी दोन तुकडे करू का डायरेक्टली बघ नको सर नको साइन ए कॉस बी म्हणजे बघा साइन ए कॉस बी मायनस कॉस ए साइन बी आय रिपीट साइन ए कॉस बी झालं मायनस कॉस ए साइन बी भागिले कॉस ऑफ एक्स प्लस बी डी एक्स। आता दोन तुकडे करा इंटिग्रेशनचे बघ साइन एक्स प्लस बी इंटू कॉस ए प्लस बी ओके बाळा भागिले हा कॉस एक्स प्लस बी आणि बघा डी एक्स हे बघ हे मायनस इंटिग्रेशन कॉस एक्स प्लस बी इंटू साइन ए प्लस बी भागिले कॉस एक्स प्लस बी डी एक्स चलो हे बघ ना हे आपण हे वजा हे आपण हे दोन तुकडे केले आय इज इक्वल टू बघ आता काय होईल कॉस ऑफ ए प्लस बी बाहेर घे कॉस ऑफ ए प्लस बी बाहेर आला इंटिग्रेशन साइन भागिले कॉस काय टॅन सो इंटिग्रेशन इंटिग्रेशन टॅन ऑफ एक्स प्लस बी डी एक्स ओके। पुढची टर्म काय बेटा मायनस डिस्काउंट डिस्काउंट कॅन्सल साइन ए प्लस बी आला बाहेर उरला काय इंटिग्रेशन वन डी एक्स झालं व्हीजी इज इक्वल टू बघ आता कॉस ए प्लस बी एज इट इज गुणिले इंटिग्रेशन टॅन लॉग ऑफ सेक सो डायरेक्ट का घेतला अरे एक्सचा कोएफिशिएंट वन आहे ना टेन्शनच नाही सो लॉग ऑफ सेक एक्स प्लस बी हा लॉगच्या पुढे मॉड आला पाहिजे मायनस इंटिग्रेशन वन इज एक्स अलीकडल्या साइन ऑफ ए प्लस बी अरे काल
then get screenshot. हे बघ बळा भारी समय आता इथे काय करणार मी टेनची पॉवर पाच आहे घाबरायचं कारण नाही बालमित्रांनो तुम्हाला माहिती आहे स्क्वेअर आणि क्यूबच्या पलीकडे आपल्याला तसंही काही माहित नाही येतही नाही आणि आपण डोकं लावायचं नाही पाच आहे ना तुकडे कर क्यूब आणि स्क्वेअर असं कर आधी मला असली बच्चा असली टेन क्यूब एक्स गुणिले टेन स्क्वेअर एक्स डीएक्स लिहिलं तू म्हणजे सर यू इन टू बी अरे नाही 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 ऍडजस्टमेंट ऍडजस्टमेंट बच्चा एक काम करत आपण एक काम किया जाय याला असंच ठेवतो मी टेन क्यूबला कारण की आपल्याला टेन क्यूबचं काहीच माहित नाही पण मला टेन स्क्वेअर माहिती आहे सेक स्क्वेअर थीटा इज वन प्लस टेन स्क्वेअर थीटा सो प्यारे बच्चो याला मी लिहू का सेक स्क्वेअर एक्स मायनस वन डी एक्स आता याला दोन ठिकाणी गुणिले कर इंटिग्रेशन टेन क्यूब एक्स इंटू सेक स्क्वेअर एक्स वजा डी एक्स घेऊ हा सर डी एक्स अरे की नाही हा इंटू हा डी एक्स वजा इंटिग्रेशन टेन क्यूब एक्स इंटू वन विल बी टेन क्यूब एक्स डी एक्स ओके हे जे इंटिग्रेशन आहे ना बेटा इथं मी पुट टेन एक्स इज इक्वल टू टी असं करू शकतो आणि हे सुद्धा सेपरेट सेपरेट करू आता आपण हे बघ बघा आय वन वजा आय टू असे करतो मी दोघांना मस्त पैकी सेपरेट सेपरेट सोडू चल आय वन घे आय वन विल बी इंटिग्रेशन टेन क्यूब एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स बघा आता इथं पुट पुट टेन एक्स ला टाकरे बाळा टी सोडलं आपण सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स विल बी डी टी सो इट विल बी इंटिग्रेशन टेन एक्स ला टाकलाय टी म्हणजे टी चा क्यूब डी टी आन्सर इज टी ची पॉवर फोर अपॉन फोर प्लस सी टी इज नथिंग बट टेन एक्स बच्चा ती आन्सर आलं टेन ची पॉवर फोर एक्स अपॉन फोर प्लस सी दॅट्स इट दुसरं घे आय टू आय टू इज इक्वल टू एक काम करू स्क्रीनशॉट घे त्याला पुसतो मी आणि आय वन च उत्तर लिहितो नाही तर येतो प्लस सी आय वन च उत्तर लिहितो टेन ची पॉवर फोर एक्स अपॉन फोर वजा चला आता आय टू ला सोडू आपण आय टू इज इंटिग्रेशन ऑफ टेन क्यूब एक्स डी एक्स ओके आय टू इज दिस इज डी एक्स सेपरेट सोडू याला काही अडचण नाही बाळा मी याला असलिव का इंटिग्रेशन टॅन एक्स गुणिले टॅन स्क्वेअर एक्स डी एक्स काहीच अडचण नाही बर तो जो टॅन स्क्वेअर एक्स आहे त्याला मी एक काम करू परत एकदा मग सारखाच करू का सेक्स स्क्वेअर एक्स मायनस वन डी एक्स अकॉर्डिंग टू सेकंड फंडामेंटल आयडेंटिटी बर आता पुन्हा एकदा ब्रॅकेट सोडू येस सर इंटिग्रेशन टॅन एक्स इंटू सेक्स स्क्वेअर एक्स डी एक्स वजा इंटिग्रेशन टॅन एक्स डी एक्स दॅट्स इट बघ ना टॅन एक्स डेरिव्हेटिव्ह काय सेक्स स्क्वेअर एक्स अरे का नाही राव सो डायरेक्टली कॅन आय राईट दिस इज टॅन स्क्वेअर एक्स अपॉन टू सोर कसं आलं अरे बाबा फंक्शन रेस टू यन कलौरी नंबर वन पहिली करोलरी आठवा सबस्टिट्यूशन मध्ये फंक्शन ची पॉवर यन गुणिले एफ डॅश एक्स डी एक्स असं फंक्शन रेस टू एन प्लस वन अपॉन एन प्लस वन गेटिंग वजा इंटिग्रेशन ऑफ टॅन इज लॉग ऑफ सेक एक्स प्लस सी डन उचला इथं टाका मायनस येते बघ पहिली टर्म मायनस मायनस टेन स्क्वेअर एक्स अपॉन टू मायनस मायनस प्लस होईल रे नीट बघ प्लस लॉग ऑफ प्लस लॉग ऑफ सेक एक्स त्याला मॉड मध्ये हा प्लस सी स्क्रीनशॉट घे चलो सो बेटा नीट लक्ष दे आता कॉस ची पॉवर सात आहे टेन्शन नाही घ्यायचं सगळ्यात अगोदर काय करायचं कॉस ची पॉवर सहा एक्स गुणिले कॉस एक्स अगोदर तो एक कॉस सेपरेट करायचं समजा साईन ची पॉवर जरी सात असती तेच करायचं एकाला आधी सेपरेट घे कारण साईनचा डेरिव्हेटिव्ह कॉस असतो कॉसचा डेरिव्हेटिव्ह साईन आहे फर्स्ट फंडामेंटल आयडेंटिटी साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअरचा युज करत असतो आपण ठीक आहे ना साईन स्क्वेअर प्लस कॉस स्क्वेअर इज वन आता बघा लक्ष दे मी एक काम करू का हा जो कॉस ची पॉवर सहा आहे याला असं लिहू का कॉस स्क्वेअर एक्स चा क्यूब इन टू कॉस एक्स डी एक्स
हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे त्यालाच लिहू का वन मायनस साईन स्क्वेअर एक्स आणि डोक्यावर क्यूब तसाच इन टू कॉस एक्स डीएक्स. बेटा मला सांग आता साईन एक्स ला टी टाकलं अरे जमलं ना राव. बघ आता पुट साईन एक्स ला टी टाकून द्या सोबतच्या कॉस एक्स डीएक्स विल बी डी टी. सो बघा कॉस एक्स डीएक्स झाला डी टी इंटिग्रेशन वन मायनस साईन ला टाकला टी सो टी स्क्वेअर ब्रॅकेट चा क्यूब इन टू कॉस एक्स डीएक्स इज डी टी. झालं मग आता क्या करे फंक्शन रेस्टुएन वापरण्याचं धाडस करू नको नाही जमणार कारण की त्याचा डेरिव्हेटिव्ह पाहिजे ना बेटा डेरिव्हेटिव्ह पाहिजे वापरण्यासाठी. समजायला फंक्शन रेस टू एन वापरायचे तुला तर ह्या टर्मचा डेरिव्हेटिव्ह झिरो मायनस टू टी मायनस टू टी पाहिजे होता. मग काय करायचं सर सेपरेट सोडव त्याला ए मायनस बी ब्रॅकेटचा क्यूब ए क्यूब वनचा क्यूब वन सर नाही का आलं सेपरेट सेपरेट करतो त्यासाठी बघ स्क्वेअर ब्रॅकेट मध्ये ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी चा क्यूब कळलं बेटा अख्खं जख एक्सपेन्शन लिहिलं त्याच्यासाठी मी ए क्यूब मायनस थ्री ए स्क्वेअर बी प्लस थ्री ए बी स्क्वेअर मायनस बी चा क्यूब विच इज इक्वल टू इंटिग्रेशन आणि आतमध्ये एकाचा क्यूब एक वजा थ्री एकाच वनचा स्क्वेअर वन टी स्क्वेअर प्लस थ्री टी ची पॉवर बी दोन चार मायनस टीच्या डॉक्टर तीन दोन सहा डी एक्स. चला आता वन बाय वन सोडवा वनचं इंटिग्रेशन काय बच्चा टी अरे डी एक्स नाही डी टी अरे डी टी डी टी डी टी डी टी टी मध्ये चालू आपण वनचं इंटिग्रेशन टी वजा ऐकू ना मायनस थ्री कॉन्स्टंट टी स्क्वेअरचं इंटिग्रेशन टी क्यूब अपॉन थ्री हे बघ प्लस तीन कॉन्स्टंट टी ची पॉवर चारचं इंटिग्रेशन टी ची पॉवर पाच अपॉन पाच वजा टी ची पॉवर सेवन अपॉन सेवन प्लस सी. ठीक आहे सो बघ हा तीन आणि हा तीन गॉट गायब टी ला टाकूया काय टाकलं होतं आपण साईन एक्स सोबतच्या इट इज साईन एक्स मायनस साईन क्यूब एक्स प्लस थ्री बाय फाईव्ह इन टू साईन ची पॉवर फाईव्ह एक्स कारण टी साईन आहे ना मायनस साईन ची पॉवर सेवन एक्स अपॉन सेवन प्लस सी. चला घ्या स्क्रीनशॉट मला लक्ष दे ह्या सम मध्ये ना हा जो साईन टू एक्स आहे लक्षात ठेव कॉस स्क्वेअर एक्स असो नाहीतर साईन स्क्वेअर एक्स असो नेहमी पुट्टी करा यु विल गेट साईन टू एक्स. बघ लॉजिक कसं भेटतं आता मला पुट करतो बच्चा मी हा जो कॉस स्क्वेअर एक्स आहे ना याला टी पुट करतो. मग बेटा डेरिव्हेटिव्ह बघ कॉस स्क्वेअर एक्स चा टू कॉस एक्स गुणिले कॉस चा डेरिव्हेटिव्ह साईन एक्स अँड यु नो डी एक्स विल बी डी टी. आता टू साईन एक्स कॉस एक्स कोण आहे बच्चा साईन टू एक्स डी एक्स बिकम्स डी टी. झालं सिम्प्लिफाय आय इज इंटिग्रेशन तीनाची पॉवर कॉस स्क्वेअर एक्सला काय टाकलं होता आय एम व्हेरी सॉरी यस सर टी आणि साईन टू एक्स डी एक्स इज डी टी परफेक्ट. बेटा विच इज इक्वल टू ए रेस टू एक्सचं इंटिग्रेशन काय ए रेस टू एक्स अपॉन लॉग आहे सो हिअर थ्री रेस टू टी अपॉन लॉग टी नाही रे लॉग थ्री झालं प्लस सी आणि हुईज युअर टी कॉस स्क्वेअर एक्स सोबतच्या तीनाची पॉवर कॉस स्क्वेअर एक्स भागिले लॉग थ्री प्लस सी यू आर डन विथ युअर आन्सर. या स्क्रीनशॉट बघ बा लक्ष दे साईन सहा एक्स भागिले साईन दहा एक्स साईन चार एक्स मला तर लॉजिकल ते दहा मधून चार गेले सहा आणि वरती कंपाऊंड अँगल होईल लगेच प्रॅक्टिसने बरोबर समजतं लई टेन्शन नाही घ्यायचंय. बघ साईन सहा ला मी असलो का टेन एक्स मायनस फोर एक्स ऍडजस्टमेंट खाली साईन टेन एक्स साईन फोर एक्स बच्चा क्लिअर आहे. चलो इक्वल टू बेटा वरती इंटिग्रेशन साईन ए मायनस बी कंपाऊंड लावा साईन ए कॉस बी मायनस कॉस ए साईन बी अपॉन साईन टेन एक्स साईन फोर एक्स एज इट इज टी एक्स इज इक्वल टू चला दोन इंटिग्रेशन करा दिस्टर्म अपॉन दिस्टर्म डी एक्स सोबतच्या साईन टेन एक्स इन टू कॉस फोर एक्स अपॉन
sin 10x sin 4x dx minus integration adhitam cos 10x into sin 4x upon sin 10x into sin 4x dx. sin 10x sin 4x sin 4x gayab, which is integration cos bhagile sin la milu ka cot 4x dx waza cos bhagile sin cot kidi 10x dx karna angle same hai beta theek. So I is equal to kalena pude mi integration of cot parantu pude kay 4x lp of 1 upon coefficient of x kon eto 4 integration of cot is log of sin mod alas paije बर पुढे मायनस पुन्हा कॉट ऑफ 10x एलपीएफ 1/10 इंटिग्रेशन ऑफ कॉट इज लॉग ऑफ साइन एंगल इज 10x कॉपी पेस्ट डन या स्क्रीनशॉट. चलो सो बेटा ह्या सम मध्ये आता आपण काय करणार बघ इथे जरा नीट लक्ष दे ह्या फंक्शन कडे समजा तू म्हणजे सर आपण कॉस एक्स ला टी टाकूया कॉस एक्स ला टी टाकू तर बेटा कॉस डेरिव्हेटिव्ह माइनस साइन हे प्रकरण सॉल्व होईल पण मग पुन्हा 1 प्लस टी स्क्वेअर डिनॉमिनेटर रिड्यूस करायला पुढे जड जाईल तुम्ही ट्राय करत चला वी मस्ट ऍक्च्युअली ट्राय. बेटा लॉजिक असं आहे मला इथे मी जर का कॉस स्क्वेअर एक्स ला टी टाकला बघ पुढे बघ काय होतं साइन टू एक्स म्हणजे साइन कॉस हा गुणाकार भेटतो मला साइन कॉस हा गुणाकार भेटतो. आर यू अंडरस्टँडिंग वरचा जो कॉस क्यूब आहे याला मी काय लिहू शकतो कॉस स्क्वेअर इंटू कॉस है कि नहीं बग लक्ष दे बेटा मैं समझोत कस खेलो बग इंटीग्रेशन हा बग हा साइन एक्स हा जो कॉस क्यूब एक्स है मैं आलास लू का कॉस स्क्वेर एक्स इंटू कॉस एक्स भागिले वन प्लस कॉस स्क्वेर एक्स डी एक्स आता मी कॉस स्क्वेर एक्स ला टी टाकतो पुट कॉस स्क्वेर एक्स ला काय टाकतो टी मला सांग बेटा cos square x derivative 2 into cos x cos derivative minus sin x and you know dx is dt chalo theek ata bagna varti sin x ani cos x dx disla ka ma ata mi kay karto sin x into cos x dx la minus sin pan palikade shift karto gunile cha 2 bhagile karto lihto minus dt by 2 इंटिग्रेशन साइन एक्स कॉस एक्स डी एक्स रिप्लेस वरती फक्त राहिला कॉस स्क्वेअर एक्स त्या कॉस स्क्वेअर एक्स ला लिहितो मी बाळा टी भागिले 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स ला काय टाकलं रे बाळा टी. आर यू अंडरस्टँडिंग बर मग पुढे मायनस डी टी बाय 2 इज दॅट ओके विथ यू. आय रिपीट कॉस स्क्वेअर एक्स ला टी टाकलं होतं नाही बेटा मला सांग हा कॉस स्क्वेअर एक्स झाला टी साइन एक्स कॉस एक्स डी एक्स ही टर्म काय मायनस डी टी बाय 2 आणि खाली काय राहिला 1 प्लस टी. आता बघ ना टी भागिले 1 प्लस टी कसं करता येईल बरं मला आय कॅन डू वन थिंग आय कॅन डू वन ऍडजस्टमेंट कशी बघा खालच्या टर्मला वरती ऍडजस्ट करा हे मी तुम्हाला खूप वेळा बोललोय आता 1 प्लस टी वरती ऍडजस्ट करणं असली ना 1 प्लस टी मायनस 1 बघ मी ऍडजस्टमेंट कशी केली अरे बेटा का आली का नाही राव तुला हे 1 प्लस टी आहे मी टी च्या अलीकडे काय लिहिलं 1 प्लस एक ला ऍड करतो एक ला सबट्रॅक्ट करा झालं बॅलन्स. आता दोन इंटिग्रेशन करीत पुढं इंटिग्रेशन 1 प्लस टी भागिले 1 प्लस टी डी टी वजा इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस टी डी टी डिस्काउंट डिस्काउंट कॅन्सल इंटिग्रेशन 1 चं उत्तर आहे बच्चा टी वजा इंटिग्रेशन 1 अपॉन 1 प्लस टी हे झालं लिनियर पॉलिनोमियल फंक्शन आहे की नाही विच इज लॉग ऑफ 1 प्लस टी प्लस सी कारण की इंटिग्रेशन 1 बाय एक्स इज लॉग एक्स इंटिग्रेशन 1 बाय 1 प्लस टी लिनियर लॉग ऑफ 1 प्लस टी कारण टीचा कोएफिशिएंट 1 आहे ना समजे 1 प्लस 2 टी वगैरे असतं तर मग आपण 1 बाय कोएफिशिएंट केला असता विच इज इक्वल टू हु इज माय टी कॉस स्क्वेअर एक्स. सो बच्चा फायनल आन्सर इज कॉस स्क्वेअर एक्स वजा लॉग ऑफ 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स प्लस सी स्क्रीनशॉट घे त्याच्यात एक जण काय म्हणाल सर 1 प्लस कॉस स्क्वेअर एक्स साइन स्क्वेअर नाही 1 minus cos square x is sin square x. So this is the final answer.
screenshot guys. So today we will stop here.